नायगाव नगरपंचायतचा निकाल घोषित झालेला आहे आणि सतरापैकी सतरा जागा ह्या काँग्रेसच्या या, या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत मागच्या चाळीस वर्षापासून या नायगाव गा ग्रामपंचायत असताना माझे आजोबा कैलासवासी बळवंतरुजी चव्हाण हे सरपंच होते तदनंतर माझे वडील माझे आमदार वसंतरावजी चव्हाण अठ्याहत्तर ते दोन हजार दोन जे गेली चोवीस वर्ष मागचे सरपंच असते वेळेस गावचा प्रत्येक कानोकोपरा त्यांना या ठिकाणी अभ्यास आहे आणि हे नायगाव आज आपण बघतो की नांदेड जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण एक मोठ्याने वा मोठ्याने वाढणारं श शहर म्हणून या ठिकाणी बघल्या जातं बघल्या जातो आणि मागे मागच्या पाच वर्षापूर्वी नायगाव नगरपंचायत अस्तित्वात आली आणि मागच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांची खंबीर साथ या ठिकाणी आम्हाला लाभली आणि माझे आमदार वसंतरावजी चव्हाण आमदार असते वेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपंचायतमध्ये काम करत असताना उपनगराध्यक्ष विजय चव्हाण आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी चांगल्या प्रकारे शहरामध्ये विकास करू शकलो आणि याचीच पावती या ठिकाणी नायगावकरांनी मतदारांना मतदानरूपी या ठिकाणी काम केलेली पावती या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि तीन उमेदवार आमचे बिनविरोध आले आणि बाकी जे उमेदवार आहेत ते भरघोस मतानी या ठिकाणी आपण मतदारांची आकडेवारी जर बघितली तर भरघोस मतानी या ठिकाणी नायगावकरांनी आम्हाला भरभरून मते या ठिकाणी दिलेली आहेत आणि सर्वच्या सर्व सत्र उमेदवार या ठिकाणी निवडून आले आलेले आहेत आणि नायगावकरांनी अधिकची जबाबदारी आम्हाला दिली असं मी मानतो आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अधिकचं काम या ठिकाणी आम्हाला नायगाव नगरपंचायतमध्ये करून दाखवायचं